ठाण्यातील ग्लोबल रुग्णालयामध्ये आयसीयूमध्ये वडिलांना ऍडमिट करण्यासाठी प्रवीण बाबर या तरुणाकडून 1.5 लाख रुपये घेतल्याचा आरोप मनसेने केला. याबाबत तरुणासोबत संभाषण केल्याची ऑडिओ क्लिप मनसे नेते अविनाश जाधव यांनी मीडियाला दिली आहे. मनसे याविषयी चांगलीच आक्रमक झाली आहे. याचबरोबर अविनाश जाधव यांनी या प्रकरणी अतिरिक्त आयुक्त हनेश देशमुख यांची भेट घेऊन या घडलेला प्रकार सांगितलाय. यानंतर अशा प्रकारच्या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत आणि पैसे घेताना कोणी आढळून आले तर संबंधितांवर आजच गुन्हा दाखल होईल असे हनेश देशमुख यांनी सांगितलं आहे. ठाण्यातील या घटनेवर अविनाश जाधव यांनी रुग्णालय प्रशासनाला चांगलाच धारेवर धरलाय. पैसे घेतले गेले अशा प्रकारची तक्रार प्राप्त झाली आहे. निश्चितच तक्रार प्रथम दर्शनी अत्यंत निंदनीय आणि एकदम आक्षेपार्ह बाब आहे आणि प्रशासन कुठल्याही प्रकारे अशा फालतू गोष्टींना खपून घेणार नाही. याची अति तात्काळ 4-5 तासाच्या चौकशी केली जाईल. जर यामध्ये तथ्यांश आढळला आणि तशा प्रकारचे पैसे घेऊन कोणी ऍडमिशन केल्याचं निदर्शनात आलं तर त्या संबंधितांवर गुन्हे सुद्धा दाखल केले जातील. जे मी मीडियासमोर दाखवले नव्हते सो ते त्यांना मी दाखवले. त्यांनी मान्य केलं अशी कुठली तरी घटना आमच्याकडे घडलेली आहे. त्या संबंधित मुलांचं आयुक्तांशी आता स्पीकर फोनवर बोलणं करून दिलेलं आहे आणि त्यांनीही सांगितलं की आमच्याकडनं पैसे घेतले गेलेले आहेत. 3:30 वाजता पेशंट आला, 4 वाजता ऍडमिट करण्यात आले. आयुक्त स्वतः म्हणाले अतिशय धक्कादायक प्रकार आहे. जर पैसे घेऊन ऍडमिट केलं जात असेल ते आयुक्तांनी मला असं सांगितलं की त्यांच्याकडे त्यांचा एक पेशंट आहे त्याला 24 तास ते ऍडमिट करू शकले नाहीत आयसीयूमध्ये. सो या सगळी गोष्ट ही ठाण्यासाठी निंदनीय आहे. आम्ही दिवस रात्र काही डॉक्टर मेहनत करून पेशंट वाचवण्याचा प्रयत्न करतात तर काही लोक अशा प्रकारच्या गोष्टी करून निंदनीय गोष्टी करून ठाण्याचं नाव खराब करण्याचा प्रयत्न करतात. त्या सीसीटीव्हीमधलं एक वाक्य आहे, ते वाक्य असं आहे की मंत्रा संत्रांपर्यंत पैसे द्यावे लागतात. या सगळ्याची चौकशी व्हावी अशी आमची इच्छा. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, ठाणे.